जे राखीव कर्मचारी आहेत तरी पेंडल तो उद्या त्यांनी होते जाईल जे राखीव कर्मचारी आहेत रामकिशन पवार यांनी शेतकरी जाय बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायत निवडणूक आहे त्या अनुषंगाने आमची तयारी आहे. बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 50% जास्त ठिकाणी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आपल्या इथं निवडणुका आहेत. तर संवेदनशील आणि अतिसंवेदनशील जे बूथ आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ॲडिशनल बंदोबस्त देण्याचं आमचं प्रयोजन आहे आणि त्या पद्धतीने दिलेलं आहे. त्याचबरोबर बूथवर आवश्यकतेप्रमाणे नॉर्म्सप्रमाणे होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी जी नॉर्म्स आहे त्याप्रमाणे आम्ही तो दिलेला आहे. या पूर्ण बंदोबस्ताकरिता आमचं बीड पोलीस दलाचा 80% बंदोबस्त हा वापरलेला आहे. त्यामध्ये साधारणतः आमचे 2200 कर्मचारी 4 DYSP आणि 50 अधिकारी हे या बंदोबस्तात वापरतो आहे. त्याशिवाय बाहेरून आम्हाला 2 DYSP 17 पोलीस अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचारी आम्हाला मिळालेले आहे. त्याशिवाय आम्हाला 1100 होमगार्डची देखील मदत मिळालेली आहे. या सर्वांचा आपण या पूर्ण बंदोबस्तामध्ये वापर करतो आहोत. त्याशिवाय 2 SRPF कंपन्या आम्हाला मिळालेल्या आहेत. त्या देखील आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं वाटप केलेलं आहे. पोलीस दलाचं जे बीड पोलीस दलाच्या आमचे 7 RCP प्लाटून ते देखील आपण या पूर्ण बंदोबस्तामध्ये वापरतो आहोत. आणि आत्तापर्यंत जे प्रचाराची जी यंत्रणा बंदोबस्त आम्ही जो लावलेला होता त्यामध्ये छोट्या मोठ्या घटना वगळता शांततेत प्रचार या पार पाडलेला आहे. आता इलेक्शन आम्ही शांततेमध्ये पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे.